नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी चुनाभट्टीतील स्वदेश मिल या पटांगणामध्ये आहे आणि चुनाभट्टीमध्ये आज काय घडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हिट अँड रनची केस पुन्हा एकदा मुंबईत घडली आहे. अतिशय भयंकर परिस्थिती होती. यामध्ये 20 वर्षीय अर्चना पठाऱ्याचा जीव गेलेला आहे. आज तिच्या घरची जी परिस्थिती आहे ती आपण पाहू शकत नाही. सकाळपासून मृतदेह ताब्यात नातेवाईक घेत नव्हते, कारण की जे आरोपी आहेत, जी मंडळी ह्यामध्ये दोषी आहेत, जो ड्रायव्हर असेल, जो मालक असेल, त्यांना कडक कारवाई व्हावी, त्यांना लवकरात लवकर शिक्षा सुनावली जावी यासाठी एक जनआंदोलन करण्यात आलं होतं. मात्र कडक कलमं लावल्याच्या नंतर आता जी जे पार्थिव आहे ते पार्थिव ताब्यात घेण्यात आलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये अर्चनाच्या पार्थिवावरती अंत्यविधी देखील करण्यात येणार आहे. तर मात्र घटना काय घडली आहे, घटना कुठे घडली आहे हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सांगण्यासाठी चुनाभट्टी या परिसरातील स्थानिक हेमंत माझ्यासोबत आहेत. हेमंत दादा, मला सांगा की नेमकी घटना काय घडली होती तेव्हा आणि तुम्हा लोकांना कधी समजलं ही एवढी मोठी घटना घडती आहे? आपण त्याच घटनास्थळावरती आहोत, मला त्याबद्दलची संक्षिप्त माहिती द्या. संध्याकाळी रात्री ठीक 9 वाजता आपण जिथे उभे या ठिकाणी जे ड्रायव्हिंग करत होते ते इथं या ठिकाणी ड्रिंक करायला बसले. गाडीमध्ये ड्रिंक करून ते लोक गाडीमध्ये त्यांच्या बॅगा दारूच्या बाटल्याही होत्या त्यांच्या गाडीमध्ये. गाडी घेऊन ते इथनं या रोडनी असे इकडे निघाले. निघून ते सरळ असे गाडी पुढे रिवर्स घेऊन त्यांनी जो राईट टर्न मारला, राईट टर्न मारला, गाडी सुसाट गेली. ती सुसाट एकदम गेली, ती समोर येणाऱ्या मुलीजवळ समोर ना गेली, एकदम त्या मुलीच्या अंगावर आली एकदम. ती गाडी कुठपर्यंत गेली आपण तिथपर्यंत जाऊयात, जिथे जिथे अर्चना होती तिथे. आणि या परिसरामध्ये हा पार्क मोकळा असतो की भरलेला असतो? हा भरलेला, इथे गाड्या पार्किंग असतात, सगळ्याच्या गाड्या इथे पार्किंग असतात, त्यामुळे लोकांना येणार जाणार, लोकांना भरून त्रास होतो, चालायचा जाण्यास त्रास होत असतो. इथून ही गाडी तुम्ही सांगितल्या पद्धतीने इकडे गेली पूर्ण आणि त्यानंतर पूर्ण रिवर्स घेऊन त्यांनी या मार्गाने गाडी रिवर्स घेऊन त्यांनी पण राईट टर्न मारला, राईट मारून सुसाट एकदम निघून गेला तो. आपण पुढे जाऊयात. इथे तुम्ही सांगितलं ते दारू वगैरे पिले, तिथे म्हणजे नेहमी गर्दुले, नेहमी नेहमी दारू पण प्यायला बसलेले असतात, गर्दुले म्हणजे ड्रिंक करतात, चरस गांजा पण पिणारे भरपूर जण तिथे पाठीमागच्या चरस गांजा पितात तिथे. याकडे पोलीस लक्ष देत नाहीत का? पोलीस कारवाई, पोलीस कारवाई, पोलीस येतात कारवाई करतात, परत ते लोक बसतात, पोलीस येऊन कधी कारवाई करून जातात, परत ते लोक बसले असतात तिथे. पण अशी नेहमीची कारवाई होत नाहीये मॅडम तिथे. म्हणजे ठोस काहीतरी भूमिका घेतली जात नाहीये किंवा त्यातली काही मंडळी उचलली जात नाहीयेत त्याच्यामुळे घडतंय. त्या आपण इथून आलेलो होतो दादा, बरोबर? इथून इथून आपण आलेलो होतो, इथून गाडी रिव्हर्स घेऊन टर्न मारून पुन्हा ह्या रस्त्याने, पुन्हा ह्या रस्त्याने आली, ह्या रस्त्याने पुढे आली अशी. हे कालच फुटलेलं असं? नाही नाही नाही, सरळ पुढे जाऊन डायरेक्ट गाडी इकडनं मॅडम ह्या रोडला इकडे अशी तिथे घुसली. ही पूर्ण रहिवाशी वसाहत आहे, स्वदेशी मिल रहिवाशी चाळ, स्वदेशी मिल कामगारांची वसाहत आहे. हा रोड आता आपण बघत असू खूप वर्दळीचा रस्ता आहे, सातत्यानं गाड्या येत आहेत, लोक वाहत आहेत. आणि ही घटना किती वाजता घडली? काल काल रात्री ठीक 8:30-9 च्या दरम्यान, 8:30-9 च्या दरम्यान. म्हणजे अर्धी लोक इकडे कामाहून काय घरीही येत असतील? मार्केटचा रस्ता आहे मॅडम, घर महिला मार्केट बाजार खरेदी करून जात असतात, काही लोक फिरायला राऊंड मारला येतात, काही लोक बाजारही खरेदी करून जातात. अर्चना इकडे तिच्या घरापासून इकडे कुठल्या काय कामासाठी आली असेल, काम पटून काम करून ती आपल्या घरी निघाली होती मैत्रिणींसोबत. नक्कीच आपण ह्याच त्याच रस्त्यावरती आहोत ज्या रस्त्यावरती तो ऍक्सिडेंट घडलेला आहे. पुढे मला सांगा इथे हे जे लावलेले आहेत हे आता मॅडम ह्या दगडी ही ह्या सकाळी इथल्या स्थानिक रहिवाशांनी लावलेले आहेत, कारण रात्री ह्या दगडींवरनं उडून गाडी अशी जंप करून समोरच्या साईडला गेली मॅडम. तुम्ही पाहू शकता अजूनही कालच्या त्या अपघाताचे इथे तुटले फुटलेले हे आहेत. इथे बघू शकता काहीही चूक नसताना ज्या रक्ताचे निशाण इथे रस्त्यावरती आहेत. अतिशय दुःखाची गोष्ट आहे ही. आज 20 वर्षाच्या अर्चनाचा याच्यामध्ये जीव जातोय आणि पोलीस प्रशासन म्हणा किंवा लोकांना एक सामाजिक भान नाही आहे, दारू पिऊन गाड्या चालवल्या जातात. इथे काही स्थानिक रहिवाशी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात की हा प्रकार त्यांनी घडलेला पाहिलेला आहे. नेमकं इथे घडलं तेव्हा रात्री 8 वाजता, लहान मुलं देखील इथे गल्लीत खेळत असू शकतात किंवा इथे काय म्हणले असं. दादा मला सांगा तुम्ही इथे स्थानिक आहात, नेमकं इथे तुम्ही लोक इथे होतात का जेव्हा हे गाडीचा आवाज आला असेल किंवा इथून ही गाडी सगळं तुटलं फुटलं म्हणतात, हे ही गाडी कशी तिकडे गेली? मैडम
हे टायरचे मार्क आहेत. दादा तुम्ही इथले रहिवासी आहात, संध्याकाळी हा जेव्हा ही घटना घडली तेव्हा एकंदरीत इथं स्थिती काय झाली होती आणि ती गाडी इथं येऊन नेमकी कुठे कुठे गेली, आतमध्ये तिकडे गेली असं सांगतायत का पुन्हा इकडे ती हे करत, नेमकं काय घडलं तेव्हा? काल गाडी समोरून पास झाली आणि गाडी आली तर डायरेक्ट आपल्या त्या ह्याच्या मीटरच्या पोलला धडकली. ती गाडी जर तिथे न धडकता इथे गेली असतं तर किती नुकसान झालं? नुकसान आता भरपूर माणसं मेली असते त्यामध्ये. काय वाटतं आता अशा घटना घडतात, अजूनही तुम्ही बघू शकता गाड्या ह्या रस्त्याने येत आहेत वगैरे, हा वर्दळीचा रस्ता आहे, कालची घटना खूप दुर्घटना घडली आहे, ते नेमका बॉक्स कशाचा आहे? हा लाईटीचा बॉक्स आहे 40 आणि हा बॉक्स इथं येऊन गाडी थांबली गाला. आता हे जर दुर्घटना झाली असती पुन्हा चाळ पेटली असते याच्यामध्ये. हा ही गाडी देखील त्या गाडीच्या पुढे होती, त्या गाडीचं देखील नुकसान झालं, तिचा हँडल तुटला, ही गाडी तर पुढे तर ही गाडीचं मधी नसली ही पूर्ण चाळीत घुसली असती गाडी. ही गाडी कुठे लावलेली होती नेमकी? ही गाडी इथेच होती, ही गाडी घेऊन ती गाडी पुढे पडली इथपर्यंत. हो ही गाडी इथे येऊन थांबली, ही सायकल तिच्या पुढे होती. हे गाडीचंच दिसतंय प्लास्टिक. हा हे गाडीचं आहे बघा, तिथं गाडी नंबर प्लेट्स आहेत, ह्या पूर्ण हे तुटलंय. तुम्ही पाहू शकता नंबर प्लेटचे तुकडे तिथे आहेत, हेडलाईट सुद्धा तुटून खाली पडलेली आहे आणि एक जीव गेलाय. मोठी दुर्घटना घडली पण याच्यापेक्षाही मोठं रूप धारण करू शकली ही असे दुर्घटना तुम्ही बघू शकता. संपूर्ण चाळीची लाईट इथून आहे, हा पॉवर बॉक्स आहे लाईटीचा, याला गाडी ठोकली होती आणि जर जास्त झालं असतं तर पूर्ण चाळ पेटण्याची शक्यता होती. सर कालपासून वातावरण कसं आहे इथं? एवढं गंभीर वातावरण. आज जर ज्यांच्या घरातली मुले त्यांच्यावर काय दुःखाचा प्रसंग झाला ज्याची त्याला, आज ही घटना घडल्यानंतर पण भरपूर काय शिकणार का? आज पण आम्ही भरपूर वेळा विनंती केली, स्थानिकांनी सांगितलं या गाड्या येणं जाणं बंद करा, तरी लोक ऐकत नाही, स्थानिक प्रशासन ऐकत नाही, पोलीस स्टेशन ऐकत नाही. आम्ही सांगून कंटाळ. आज आपण जी पार्किंग बघितली त्या पार्किंगमध्ये या गाड्या चुनाभट्टीतल्या नसून सगळ्या बाहेरच्याच, एखाद्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला किंवा काय झालं केवढं मोठं नुकसान होऊ शकतं. आणि तो मैदान आहे, ते मैदान कोणाचं आहे अजून कोणाला माहीत नाही आहे. तुम्ही याबद्दल तक्रारी करतात भरपूर वेळा, पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीस एक दिवस येतात निघून जातात, परत काहीच होत नाही पुढं. आज तुम्हाला दाखवलं गर्दुल्ले असतात, त्यानंतर आज तिकडच्या मुलीवाळींवर एवढा भयान संकट आहे की आज पोलीस बाहेर फिरू शकत नाही कारण गर्दुल्ले फिरत असतात, सगळ्या गोष्टी आहेत. काल गाडीत किती जण होते ही घटना घडताना? गाडीत 4 जण होती. इथे समक्ष कुणी आजूबाजूच्या लोकांनी बघितला हा ऍक्सिडेंट होताना? इथे ऍक्सिडेंट होताना लोकांना पहिल्यांदा वाटलं की टाटानगरची बिल्डिंग पडली, ही जी बिल्डिंग आहे समोर ती पडली असं लोकांना वाटलं, एवढा भयानक आवाज झाला. या बिल्डिंग मध्ये लोक राहतात? हो. नोटीस वगैरे आलेली आहे भरपूर वेळा, लाईट बंद झाली, लाईट चालू झाली. आत्ताही तुम्ही बघू शकता रस्त्यावरती गाड्या किती येत आहेत, लोकांची वर्दळ किती आहे आणि याच रस्त्यावरती काल मोठी दुर्घटना घडली आहे. स्वदेश मिल परिसरातील रहिवाशांचीच ही वसाहत आहे, या वसाहतीच्या भागामध्ये ही घटना घडली आहे. अजूनही या घटनेचे जे पुरावे आहेत ते पुरावे ताजे आहेत. दादा तुम्ही देखील इथले रहिवासी आहात, कालच्या घटनेमुळे एक काय वातावरण झालं आहे, किती लोक राहतात इथे रहिवासी आणि जर त्या डीपीचा काय प्रॉब्लेम झाला असता किंवा ती गाडी जर या चाळीमध्ये जिथे तुम्ही उभे तिथे जर ती पुढे नसता तर इथे गेली असते तर किती नुकसान झालं? चाळी तुम्ही समजा काही चाळीमध्ये ती गाडी घुसली असती, इथं ॲक्च्युली इथं लहान पोरं खेळत असतात, काही पोरं इथं बसलेली असतात, काल ती नव्हती नशिबाने चांगली गोष्ट झाली. जर का ती गाडी चाळीमध्ये घुसली असती तर घराचं नुकसान झालं असं माणसं देखील त्यामध्ये अजून गतप्राण झाली असती. ती गाडी ज्या तिकडून आली तर हे 4 डिवायडर जे आहेत ते 4 डिवायडर त्या मुलीला उडवून इथं ती मुलगी इथं आडवी पडली, त्यानंतर त्या मुलीला 4 डिवायडर हे अक्षरशः इथपर्यंत येऊन पडले आणि ती गाडी या मीटर बॉक्सला जर का अजून थोडा हे झाला असतं तर मीटर बॉक्स आत्ता बनवला तो पूर्ण जळून सर्व खाक झाला असता. अशी घटना कधी घडली यापूर्वी या भागामध्ये? पहिलीच टाइम अशी घडलेली आहे. हे सर्व जे पार्किंग तुम्ही बघितलेली आहे तिथं सर्व संध्याकाळी 8:30 पियाला बसतात, त्या पिण्याच्या ह्याच्यामध्ये काल गाडीमध्ये देखील दारूच्या बाटल्यावर भेटलेल्या आहेत पोलिसांना. त्यांच्या
समोर हे पोलिसांनी सर्व बघितलेलं आहे, सर्व फोटो देखील काढले त्यांच्या गाडीमध्ये, पूर्ण ती पिलेली होती, नशेमध्ये होती. ती गाडी कुठली आहे काय त्याबद्दलचे काय माहिती मिळाली? चुनाभट्टीतलीच गाडी आहे ती, नवजवान क्रीडा मंडळ आहे इकडे आतमध्ये, तिथली गाडी आहे ती. तिथं ते मालक राहतो त्याच्या, आणि तिची पोरं सापडले ती देखील चुनाभट्टी, आणि जी मुलगी मेली वारली ती देखील चुनाभट्टीतलीच. आज हे बॅरिगेट लावलेत का इथे? हो ना, हे बॅरिगेट्स हे पहिला लावलेच होते असे, बॅरिगेट्स एक एक्स्ट्रा होतं आम्ही लावलेलं आहे. कुठून येणार आहे? मेन रोडला येणार आहे. मिलच्या रहिवाशांची आहे का चाळी ही? पूर्ण स्वदेश मिल चाळ आहे, स्वदेश मिलच्या चाळी आहे त्या. ही चाळ नंबर 114 आहे, आणि जिथं दुर्घटना झाली ही 113 आहे. त्या दुर्घटना झाली 113 चाळ नंबर आहे त्याचा. हा चाळीचा 10-11 खोल्यांचा मीटर बॉक्स आहे. 11 खोल्यांचा 11 खोल्यांचा मीटर बॉक्स आहे हा. मेन लाईन आहे. अशा अपघातांमध्ये कधी कधी गाड्या पण पेट घेत असतात ना? तेच, जर का तो मीटर बॉक्सला जर का अजून ते धडकली असती तर ते अजून तेवढा जास्त मोठा अपघात झाला असता. गाडी तर पेटली असती, परत मीटर बॉक्स देखील जळून खाक झाला असता पूर्ण, आणि घरातल्या लाईटीचा देखील नुकसान झालं. आता रहिवाशांमध्ये काय चर्चा सुरू आहेत, काय वाटते, कुणी बाहेर निघते का? किंवा रहिवाशांमध्ये चर्चा अशी आहे की इथं स्पीड ब्रेकर, दुसरी गोष्ट पाठीमागची जे नशेमध्ये असतात त्यांच्या, आणि पार्किंगमध्ये ज्या बेकायदेशीर पार्किंग आहेत, ज्यांच्याकडून पैसे खातो माहिती नाही, त्या बंद कराव्यात पोलिसांनी. आणि इकडं पोलिसांनी सतत राऊंडअप मारावा रात्रीचं, असं म्हणणं आहे सर्व. राऊंडअप होत नाही इकडे? राऊंडअप थोड्यापूर आता 4-5 दिवसात, त्यानंतर काही पोलीस फिरकत नाही, त्याच्यानंतर पोलीस काही फिरकत नाही इकडे. फक्त मेन रोडने एक गाडीचा राऊंड होतो तेवढा, बाकी काही होत नाही. हे गर्दुले आहे त्यांच्यावर तर अजून कुठलीच ठोस किंवा कडक कारवाई नाही? काय परत ते येतात, ते येतात थोड्या दिवसांनी परत. एकंदरीत संध्याकाळी वातावरण कसं असतं इथलं? कारण जर इथं तुम्ही सांगता इथं आरामशीर सगळे लोक दारू वगैरे पित आहेत, 8:30 नंतर बसलेले असतात तिथं मैदानामध्ये, तिकडे येण्या जाण्याचा त्रास होतो त्याचा. महिला त्या साईडने कोणी जात नाही, कारण का अंधार देखील आहे तिथं, लाईटी नाही आहेत. तो रस्ता पुढे कुठे जातो? चाळींचा, चाळीचाच रस्ता आहे म्हणजे इकडून सुरुवातीचा आहे का तिकडून सरळ जातो? परत आपण जिथे आलेलो ना थोडासा तिथंच येतो. तर काय मागणं आहे? तेवढी मोठी दुर्घटना होती, आज एका मुलीचा जीव जातोय, आयुष्य 20 वर्षाची अर्चना असताना तिचा जीव गेलेला आहे. तिचं काहीच चूक नव्हती, रस्त्याने निघालेली होती, अजून मोठी दुर्घटना ही घडली असती. काय सांगाल पोलीस प्रशासनाला किंवा नेमकं इथं चुकतंय कोण? ती घटना मोठी झाली असती पण गर्दुले इथे दारू पित आहेत, ती मुलं इथे दारू पिऊन जर इथे येऊन ॲक्सिडेंट करतात ही मोठी गोष्ट आहे. आज पहिली गोष्ट म्हणजे ती एकटीच म्हणजे त्याला मरण पावली. आज ह्याच्यामागं भरपूर जणं गेले असते, पण काल अशी गोष्ट झाली की काल रस्त्याला कोण नव्हतं, नाही तर हा रस्ता नेहमी जाण्यासाठी जाण्यासाठी एकदम भरलेला असतो. काल पहिल्यांदा असं झालं की कोण नाही, आणि ती एकटीच त्यासाठी हे गेली. आता या चौघांना कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. गर्दुल्यांचा वगैरे बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही स्थानिक मंडळी म्हणून काही निवेदन देणार आहात का आता? मी 1-2 वेळा त्याला पुन्हा एकदा आम्ही निवेदन देऊ पोलीस प्रशासनाला, पाहू काय होते. हेमंत दादा, तुम्ही पूर्ण गोष्ट मला सांगितली इथं घटनेवरती काय घटनास्थळी काय घडलं आहे, एक स्थानिक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून काय विनंती करार प्रशासनाकडे, प्रशासनाकडे काय मागणी असेल? मॅडम बघा, आमची इच्छा एवढीच आहे की जी अर्चना पार्टे जिथं दुःखद निधन झाले त्या मुलीलाच न्याय मिळायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. ही जी दारू म्हणजे अगदी 2-3 पावलावरती दारू पिऊन जर ऍक्सिडेंट होत असतील तर तुमचं काय म्हणणं आहे पोलीस प्रशासनाने याबद्दल? काय आता या रोडनी चालणाऱ्या सगळ्या व्यक्तींनी चालता येता घाबरून रस्ता नाही घाबरूनच चालणार, कारण हे जे काल घडले ते पुन्हा घडू नये अशी आमची इच्छा आहे. नक्कीच त्यांनी एकच मागणी केली की काल जे घडलंय ते पुन्हा घडू नये अशी मागणी आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघाल मोठी स्वदेश मिलची वसाहत आहे, बाजूला हा रस्ता आहे, अजूनही अर्चनाच्या रक्ताचे दाग या रस्त्यावरती आहेत, अजूनही इथल्या फरशा तुटलेल्या आहेत, इथल्या त्या डीपीचे कोने फुटलेले आहेत.
नेमकं हे घडतंय का, कोण कमी पडतंय, किंवा लोकांना सामाजिक भान राहिलं नाही आहे का, किंवा कायद्याची आणि प्रशासनाची त्यांना भीती राहिली नाही आहे का, हे प्रश्न उपस्थित राहत आहेत. या दुर्घटना थांबणार आहेत की अजून घडणार आहेत? सलमान खान देखील अशा केसेसमध्ये अडकले होते, त्यांच्यावरती जी कारवाई झाली तीच कारवाई आता या आरोपांवरती होणार आहे का? या आरोपांना कडक कारवाई करून कडक शासन कडक शिक्षा दिली जाणार आहे का? आणि चुनाभट्टी पोलीस स्टेशन इथल्या ज्या स्वदेश मिल रहिवाशांच्या ज्या समस्या आहेत, इथे गर्दुले बसत आहेत, इथे दारू पिण्यासाठी पाठीमागे त्यांनी अक्षरशः रस्त्यावरती अड्डा केला, याकडे आता चुनाभट्टी पोलीस स्टेशन लक्ष देणार आहे का, कारवाई केली जाणार आहे का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दारू पिऊन होणाऱ्या अपघातांमध्ये अजून निष्पाप जीवांचा किती जीव जाणार आहे, किती कडक कारवाई केल्या जात आहेत, हे बघणं देखील खूप महत्त्वाचं आहे. या प्रकरणातील पुढच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.